आता विधानसभा निवडणुकीची पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. वसई तालुक्यामध्ये नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 25,535 मतांची आघाडी मिळाली होती. गेल्या वेळेला 2014 विधानसभा निवडणुकीत ज्यांनी अतिशय चांगली मतं घेतलेली भाजपचे उमेदवार राजन नाईक हे पुन्हा एकदा नालासोपारा विधानसभेतून प्रबळ दावेदार आहेत, संभाव्य उमेदवार आहेत. आपल्यासोबत राजन नाईक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की आगामी 3 महिन्यांनी ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्याच्यासाठी त्यांची कशी तयारी चालली आहे. मला सांगा की आपण कशी तयारी करतोय, नालासोपारा विधानसभेवर आपण दावा करणार आहात का युतीमध्ये? एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आमची निवडणुकीसाठी अशी विशिष्ट काय तयारी असते, आम्ही वर्षभर काम करत असतो, लोकांची कामं करत असतो, त्यामुळे निवडणुकीसाठी विशेष अशी तयारी काय आम्ही करत नाही. आमचे बूथ प्रमुख, आमचे पन्ना प्रमुख, आमचे केंद्र प्रमुख सर्व नेहमीच काम करत असतात, लोकांची समस्या सोडवण्याचं काम करत असतात, त्यामुळे निवडणुकीत विशेष असं काय काम करण्याची आम्हाला आवश्यकता लागत नाही. निवडणुकीमध्ये निश्चितपणे लोकांशी असणारा संपर्क आम्ही जास्त करतो, त्यामुळे विशिष्ट तयारी अशी काय अजून चालू केलेली नाही. ज्या उमेदवारासंदर्भात सांगत असाल तर पक्ष आमचा उमेदवार ठरवतो, आम्ही कुठल्याही प्रकारे व्यक्ती म्हणून पक्षाकडे कुठली उमेदवारी मागितली जात नाही. पक्ष काम बघतो, पक्ष सर्वे करतो आणि पक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी ठरवतो, त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारे उमेदवार म्हणून आज कुठल्याही प्रकारे कोणाही घोषित झालेलं नाही. पण नालासोपाऱ्यातून नालासोपाऱ्याची जागा शिवसेनेला मिळावी, भाजपला मिळावी, आपण काय मागणी केली भाजपमधून? युती ज्या ज्या पक्षाची होते प्रत्येक पक्ष असं करतो की आपल्या पक्षाला जास्त जागा मिळत असं करतो, अशी अपेक्षा असते प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची. पक्ष जे ठरवेल ते आम्ही मान्य करू. हा निर्णय सर्वसाधारण पक्षांचा आहे, आमच्या वरिष्ठांचा आहे. आपण स्वतः यावेळेला परत विधानसभेसाठी इच्छुक आहात? निश्चितपणे विधानसभेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मागच्या विधानसभा जी झाली 2014 किंवा 60,000 एवढी मतं मला मिळाली, त्यामुळे निश्चितपणे मी इच्छुक आहे. पण आमच्या पक्ष जो निर्णय घेईल, पक्ष ज्याला उमेदवार देईल त्या उमेदवारासाठी मी काम करणार. पण आता तुम्ही वातावरण कसं बघता नालासोपारा विधानसभेतलं? वातावरण अतिशय पॉझिटिव्ह आहे. देशामध्ये नरेंद्र मोदींनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, म्हणून NDA ला 353 आणि भारतीय जनता पार्टीला 303 जागा मिळाल्या. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या विधानसभेवरती फडकवेल. आणि त्यामध्ये वसई, नालासोपारा आणि बोईसरची जागा आहे, तिन्ही जागा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, अग्निसेना, श्रमजीवी संघटना, महायुतीचे उमेदवार निश्चितपणे विजयी होते. पण शिवसेनेने नालासोपारा दावा केला अशी आपली काय माहिती आहे? मला काहीच माहिती. मी पक्षाचं काम करण्याचं काम करतो, कार्यकर्ता म्हणून मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, पक्षाचं काम करतो. आमचे वरिष्ठ नेते या संदर्भात जो निर्णय घेतील तो आम्हाला 100% मान्य असेल. आता तुम्ही काही चर्चा केली आहे का? आता काय काहीच या संदर्भात माझी कोणाशी चर्चा झाली नाही. मी पक्षाचं काम करणारे कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये नालासोपारा विधानसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे, त्याच्यानंतर कळेल की नालासोपाऱ्यामधलं राजकीय वातावरण कसं तापतंय, त्याकडे आपलं लक्ष असेल. मयुरेश वाघ, न्यूज 11, महाराष्ट्र, विरार.